आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेश हुक्केरी यांची मंत्रीपदी वर्णी शक्य. शनिवारी बहुमत चाचणीत अपयशी ठरल्याने लढाईपूर्वीच तलवार मॅन करून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या येडियुरप्पांना आता सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे. त्यानंतर आता काँग्रेस आणि जेडीएसच्या युतीतून कुमारस्वामी हे बुधवारी मुख्यमंत्रीपदी पदाची शपथविधी घेणार आहेत. दरम्यान त्यांच्या या मंत्रिमंडळात गणेश हुक्केरींची वर्णी लागण्याची आशा आता चिकोडी सदलगा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कुमारस्वामी हे बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर ते युतीतील आमदारांसहित बहुमत सिद्ध करणार आहेत. दरम्यानच्या त्यांच्या मुख्यमंत्री मंडळात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये कोणाला संधी आणि कोणाला डावलणार याबाबत मात्र चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेसचे दिग्गज असलेले खासदार प्रकाश हुक्केरी हेही आपले सुपुत्र गणेश हुक्केरींना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे. त्यानुसार बहुमत चाचणी दरम्यानपासून ते आजही बेंगळुरूमध्ये ठाण मांडल्याची माहिती उपलब्ध होत आहे. यामुळे एक्सांब्यामध्ये लाल दिवा येणार का याबाबत मात्र सध्या चर्चेला उधाण येऊ लागलंय.